म्हणजे एकंदरीत देव आणि धर्म यांच्याबद्दल आनिसाची भूमिका अलिप्त किंवा तटस्थ अशा प्रकारची आहे. परंतु काही ठिकाणी आनिसाच्या कार्यकर्त्यांनी अशी आंदोलनं केलीत की महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, किंवा गणेशोत्सवाच्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती न बनवता मातीच्या मूर्ती बनवल्या पाहिजेत. तर मग तुम्ही जर तटस्थ आहात तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालण्याचं काय कारण आहे? तुम्ही लक्षात घ्या की आम्ही भारतीय संविधानाने लोकांना दिलेले हक्क हे धर्माच्या नावाने नाकारले जाऊ नयेत किंवा लोकांना विघातक असणाऱ्या गोष्टी त्यातनं घडू नयेत याच्यासाठी कृतिशीलपणे काम करणारे लोक आहोत. शनिशिंगणापूरला महिलांना चढण्यासाठी आम्ही जो सत्याग्रह केला ते शनिशिंगणापूर राहिलं दूर. इतका प्रचंड प्रक्षोभ होता की आम्हाला नगरला अटक करण्यात आली की काय तुम्ही ज्या ठिकाणी बायकांनी जायचं नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही जायता, आमच्या हिंदू धर्माला धक्का देता. आणि असं ज्याने आंदोलन केलं त्यांनी फक्त 11 वर्षानंतर अंबाबाईच्या देवळामध्ये कोल्हापूरला बायकांना प्रवेश नव्हत्या तर त्या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीच्या बायकांनी जाऊन बायकांना कसा प्रवेश नाही म्हणून अंबाबाईच्या देवळामध्ये आत गाभाऱ्यात प्रवेश केला. म्हणजे एवढंच आहे की तुम्हाला शहाणपण उशिरा सुचलं. हां, त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जात धर्म लिंग निरपेक्ष जर सगळ्यांना प्रवेश असेल तर तुम्हाला अधिकार दिला कोणी? बाईनी देवळात जायचं का नाही बाईचं बाई ठरवेल, पण तू बाई आहेस म्हणून इथं जाऊ नकोस हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. किंवा मगाशी मी म्हटलं तसं 1.5 कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुम्ही पाण्यात टाकता. आणि यंदा मी तुम्हाला सांगतो मी अनेक महानगरपालिकेच्या बोललेलो आहे आयुक्तांशी, सगळेजण म्हणले की पर्यायी हौद बांधून फायदा नाही कारण पर्यायी हौदातल्या मूर्ती टाकायच्या कुठं, अडचण आहे. साधा उपाय आहे, आम्ही सुचवला, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केला, मातीची मूर्ती करा. मातीची मूर्ती तुम्ही हौदात टाकली की ती आपोआप विरघळेल, स्वतःच्या घरच्या टबात टाकली तर ती माती स्वतःच्या घरातल्या फुलझाडांना वापरा, सार्वजनिक टबात टाकली तर ती सार्वजनिक उद्यानासाठी जाईल. ह्या साध्या गोष्टी या पर्यावरणाशी सुसंगत आहेत, त्याच्यामुळे या गोष्टींना एक व्यापक परिवर्तनाचा अर्थ आहे. आणि मगाशी मी चतुःसूत्रातला तुम्हाला महत्त्वाचं सूत्र सांगितलं शेवटचं की व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं, त्याच्याशी याचा संबंध आहे.